दारू सुरू झाली आणि दारू पिऊन मारहाण वादावादी करण्याचे प्रकार आता घडू लागलेले आहेत। असाच एक प्रकार म्हैसाळ येथे घडलेला आहे। मद्यपी व्यक्तीने रेशन दुकानदाराला शिवीगाळा करून मारहाण केलेली आहे। दारू सुरू झाली आणि दारू पिऊन मारहाण वादावादी करण्याचे प्रकार देखील घडू लागले। असाच एक प्रकार म्हैसाळ इथं घडलाय। मद्यपी व्यक्तीनं रेशन दुकानदाराला शिवीगाळ करून मारहाण केले। अविनाश बाबूराव अडिसरे या रेशन दुकानदाराला भस्मनाथ गोसावी यांनी मारहाण केले। आज मिरज ग्रामीण पोलीसमध्ये गुन्हा नोंद झालाय। शासकीय धान्य वाटप करताना रांगेच्या कारणावरून झालेल्या वादात दारू पिऊन आलेल्या भस्मनाथ गोसावी यांना रेशन दुकानदाराला मारहाण केली। या मारहाणीचा निषेध रेशन दुकानदार संघटना मिरज तालुका दीपक उपाध्याय यांनी केला आहे। आणि एक आमच्या संघटनेच्या वतीने शासनाला एक मागणी आहे। जशी डॉक्टरांना कायदा झालेला आहे, जसं पत्रकारांना कायदा झालेला आहे, तसं रेशन दुकानदारसुद्धा मारहाण झाल्यावर तो कायदा व्हावा असं मी शासनाकडे एक विनंती करतो। आणि इथून पुढं जर रेशन दुकानदारावर मारहाणीचा प्रकार घडला तर आम्ही या गप बसणार नाही। आम्ही कठोरपणे निर्णय घेऊन रस्त्यावर उतरून दुकानं बंद करून रस्त्यावर उतरून उतरणार असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि खरोखर ही निम्मी गोष्ट आहे। आमच्या सर्व रेशन दुकानदाराच्या पाठीशी कलेक्टर साहेब, आमच्या डीएसओ मॅडम, आमचे तहसीलदार देसाई साहेब आणि आमच्या पुरवठा शाखेतले सर्व अधिकारी आमच्या सर्व रेशन दुकानदाराच्या पाठीशी असून त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं काम या मिरज तालुक्यामध्ये होत आहे। तसं मी या मिरज तालुक्यातून अध्यक्षांना त्यांना मी जाहीर करतो, हा घटना दुर्दैवी घटना आहे। अशा घटना कधी घडू नये। जर घडल्यास इथून पुढं आमची संघटना गप बसणार नाही, त्याला चोख उत्तर या ठिकाणी दिलं गेलं जाईल। आमच्या सर्व संघटनेच्या वतीने मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि जो मारहाण झालेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी असं मी या ठिकाणी जाहीर